बाहेर धुवाधार पाऊस कोसळत होता. अगदी ढगफुटी झाल्यागत तो तुफान बरसत होता. रात्रीची वेळ असल्याने जो तो आपापल्या घरात शांत बसून पावसाचा धिंगाणा पाहत होता. घराच्या निवाऱ्याला असणाऱ्या लोकांना पावसाची चिंता नव्हती, पण किसन मात्र भांबावून गेला होता. मुसळधार पावसाने त्याची अवस्था अतिशय खराब झाली होती. आपली बायका मुले आणि दोन बैलांच्या काळजीने तो हवालदिल झाला होता. पावसाचा जोर कमी व्हावा म्हणून तो मनातल्या मनात देवाचा धावा करत होता. शहरापासून दूर असणाऱ्या एका खेडेगावात राहणारा किसन एक साधा भोळा शेतकरी. किसनला एक मोठा भाऊ होता, पण तो कामानिमित्ताने दूर शहरात राहत होता. किसनचे आणि त्याच्या भावाचे फारसे पटत नव्हते. मोठ्या भावाकडे बऱ्यापैकी पैसा अडका होता, शहरात चांगले घर होते. किसन मात्र शेतात राबणारा साधा भोळा शेतकरी. त्याच्याकडे कसला आलाय पैसा अडका? तो बिचारा इतर शेतकऱ्यांसारखाच दुसऱ्यांना पोसून स्वतः उपाशी राहणारा. खरे तर मोठ्या भावाने किसनला मदत करायला हवी होती. त्याला हवे नको ते बघायला पाहिजे होते, पण तसे काही घडत नव्हते. उलट मोठा भाऊ किसनने घाम गाळून पिकवलेले धान्य दरवर्षी हक्काने नेत होता, मात्र किसनला कसलीही मदत करत नव्हता. नुकत्याच दोन्ही भावांच्या वाटण्या झाल्या होत्या. वाटण्या करताना दोन्ही भावांमध्ये चांगला वादही झाला होता. वादाचे कारण होते त्यांचे राहते घर. किसन राहत होता ते वडिलोपार्जित घर मोठ्या भावाला हवे होते, तर किसनच्या मते ते त्याला मिळायला हवे होते. मोठा भाऊ शहरात राहत असल्याने तो त्या घरात राहणार नव्हता. तशी त्याला त्या घराची काहीही गरज नव्हती. पण किसनला राहण्यासाठी दुसरे घर नसल्याने तो हे घर आपल्यालाच मिळायला हवे असा आग्रह धरत होता. अखेर किसनच्या पदरी निराशाच पडली. घर मोठ्या भावाला मिळाले आणि गुरांचा गोठा किसनच्या वाट्यावर आला. किसनने अतिशय जड अंतकरणाने तो निर्णय स्वीकारला. मोठ्या भावाने लहान भावावर मायेची पाखर धरून त्याला आधार देण्याऐवजी त्याच्याच डोईवरचे छप्पर हिरावून घेतले होते. वाटणी झाल्यावर किसनने लवकरात लवकर घर सोडावे म्हणून तो त्याच्याशी भांडलाही होता. जेव्हा किसनने त्याच्या हातापाया पडून त्याची विनवणी करून घर सोडण्यासाठी थोडा अवधी मागून घेतला, तेव्हा उपकार केल्यागत मोठ्या भावाने थोडे दिवस त्याच घरात राहण्याची किसनला परवानगी दिली. आणि मोठा पराक्रम केल्यागत तो शहरात निघून गेला होता. मागचे दिवस आठवत किसन खिन्न मनाने घरात उभा होता. पावसाचा जोर फारच वाढला. तसा किसन पावसात भिजत गोठ्याकडे पळाला. गोठा त्याच्या घरापासून जवळच होता. किसन गोठ्यात आला. त्याला गोठ्याची अवस्था बघवत नव्हती. पावसामुळे गोठा जागोजागी गळत होता. गोठ्यात बांधलेले त्याचे दोन बैल पतिंग्या आणि चितांग्या छपरातून गळणाऱ्या पाण्याने भिजून गेले होते. किसनला त्याची अवस्था पाहवली नाही. त्याने पतिंग्याला आणि चितांग्याला सोडले आणि थेट आपल्या राहत्या घरात आणले. घराच्या एका कोपऱ्यात दोन्ही बैल शहाण्यासारखे गप्प उभे राहून मनातल्या मनात मालकाला दुवा देत होते. मालक, किती मोठे मन आहे हो तुमचे. आम्ही गोठ्यात भिजतोय हे बघून तुम्हाला चैन पडली नाही. आम्ही भिजू नये म्हणून आम्हाला चक्क घरात घेऊन आलात तुम्ही मालक. मालक, शेतकरी आणि बैल यांच्यातले नाते किती घट्ट असते हे आपल्याशिवाय इतरांना नाही कळणार. खरं तर या भर पावसात तुम्ही निवांत घरात बसायला पाहिजे होते, पण तुम्हाला आमची काळजी स्वस्त बसू देईना म्हणून तुम्ही भर पावसात आमच्यासाठी गोठ्याकडे धावलात. मालक, तुमचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. बाहेर पाऊस पडतच होता, पण आता किसन निश्चिंत होता. त्याचे सगळे कुटुंब आता निवाऱ्याला सुखरूप होते. थोडा वेळ झाला असेल नसेल तोच दारावर थाप पडली. किसनने पटकन दार उघडले. दार उघडून बघतो तर काय, दारात त्याचा मोठा भाऊ उभा. किसनने भावाला आत यायला सांगितले. भाऊ घरात आला, पण इकडे तिकडे रागाने बघत, आपले डोळे वटारत. मोठा भाऊ संतापलाय हे किसनला समजले, पण का संतापलाय हे मात्र समजले नाही. तो भावाला काही विचारणार तोच मोठा भाऊ बिजलीगत त्याच्यावर कडाडला.
अरे हे घर आहे का कोंडवाडा? मी दया येऊन काही दिवस तुला घर राहायला दिले तर तू घराचा कोठाच बनवून टाकलास. गोठ्यातले बैल चक्क तू घरात ठेवलेस. एवढ्यासाठी मी माझ्या वाटणीवर आलेले घर तुला वापरायला दिले होते का? मोठ्या भावाचे ते ओरडणे ऐकून किसन कसाबसा म्हणाला, दादा अरे पाऊस कसा पडतोय बघ ना, अशा पावसात गोठा गळायला लागलाय रे. बिचारे बैल भिजायला लागले म्हणून मी त्यांना इथं घरात आणलं. किसन अगदी काकुळतीला येत बोलत होता, पण त्याचा मोठा भाऊ त्याच्यावर ओरडत होता. बैल पावसात भिजायला लागले म्हटल्यावर काय त्यांना घरात घ्यायचे का? मग काय करणार दादा, माणसांसारखा बैलांना सुद्धा जीव असतो, त्यांना पण शरीर असते. जसा आपल्याला त्रास होतो तसा त्यांना पण त्रास होतोच ना. मग एक शेतकरी म्हणून आपण त्याची काळजी नको का करायला दादा? अरे माणसाला त्रास झाला तर तो बोलून दाखवी, पण हे इमानी मुके जीव कसे बोलणार, कोणाला सांगणार आपल्या वेदना? दादा बैल म्हणजे नुसते बैल नसतात रे, ते आपल्या कुटुंबातल्या इतर माणसांसारखेच कुटुंबाचे सदस्य असतात. मग त्यांना घरात घेतले म्हणून काय चुकले? अरे हे घर सुद्धा त्यांच्याच कष्टाच्या घामातून उभे राहिले. मग त्यांच्या अडचणीच्या वेळी त्यांना नको का त्यांच्या हक्काच्या घरात घ्यायला? किसनने मोठ्या भावाला जरा ठणकावून उत्तर दिले तसा त्याचा भाऊ अधिकच चवताळला आणि रागारागात तो किसनला म्हणाला, मला शहाणपणा शिकवतोस काय तू? आणि या घरावर हक्क फक्त माझा आहे, तुझा हक्क नाही या घरावर, आणि या बैलांचा तर नाहीच नाही. तुला जर तुझ्या बैलांचा एवढा पुळका येत असेल ना तर या बैलांसकट तू सुद्धा घराच्या बाहेर निघ, माझे घर आत्ताच्या आत्ता खाली कर. थोरल्या भावाने भर पावसात घर खाली करायला सांगताच किसन त्याला तसे करू नको म्हणून विनू लागला, पण थोरल्या भावाने ऐकले नाही. त्याने भर पावसात किसनला बायका मुलांसह घराबाहेर काढले. आपल्या बैलांसाठी किसन धोधो कोसळणाऱ्या पावसात घराबाहेर पडला. तो त्याच्या वाटणीवर आलेल्या गळक्या गोठ्यात आला. गोठा अजूनही गळतच होता, एका कोपऱ्यात थोडीशी कोरडी जागा शिल्लक होती. बैलांनी ती कोरडी जागा पाहिली आणि ते पटकन त्या निवाऱ्याला जाऊन उभे राहिले. बैलांना कोरड्या जागेवर गेलेले बघताच किसन आपल्या बायका मुलांसह गळणाऱ्या गोठ्यात हदबलपणे भिजत उभा राहिला. बैलांनी आपल्या मालकाला पावसात भिजताना पाहिले. थंडीने कुडकुडणाऱ्या दोन मुलांना पोटाशी धरून उभ्या असणाऱ्या मालकिनीला पाहिले. तशी त्या दोन्ही बैलांची चलबिचल झाली आणि मग क्षणाचाही विलंब न लावता ती कोरडी जागा सोडून मालकाजवळ येऊन भिजत उभे राहिले. ते दोन्ही बैल जणू काही मालकाला म्हणत होते, मालक तुम्ही नका भिजू, तुम्ही सगळे तिथे त्या कोरड्या जागेवर जा, आम्ही दोघे थांबतो इथे, आमची काळजी करू नका. जा मालक जा, अहो आम्ही भिजलो तरी ते सहन करू, पण तुम्ही जर भिजला तर आजारी पडाल मालक, म्हणून आमचे म्हणणे ऐका आणि त्या कोरड्या जागेवर जा. बैल आपल्या नजरेने किसनशी बोलत होते आणि किसनही त्यांचे बोलणे समजल्यागत त्यांना म्हणत होता, बाळांनो अरे जे तुम्हाला समजले ते माझ्या थोरल्या भावाला नाही समजले रे. तुम्ही दोघे माझ्यासाठी माझ्या बायका मुलांसाठी कोरडी जागा सोडून इथं येऊन भिजत उभे राहिलात आणि माझ्या भावाने मात्र मला बायका मुलांसह भर पावसात घराबाहेर काढले. तुमच्या मनाचा मोठेपणा आज माणसाच्या कोत्या मनाला भारी ठरला रे राजांनो. माणसापेक्षा तुमच्यातच माणुसकी जास्त आहे. किसन दाटलेल्या कंठाने बैलांशी बोलत होता. बैलांनी आपल्या मालकाचा रडवेला चेहरा पाहिला आणि ते केविलवाण्या नजरेने किसनला म्हणू लागले, मालक रडू नका मालक, अहो आपण धीर नाही सोडायचा, येईल त्या संकटाला धीराने तोंड द्यायचे. मालक शेतकरी जर आपला धीर गमावून बसला तर हे जग भुकेने तडफडेल, आपल्याशिवाय या जगाचे जीवन व्यर्थ आहे. मालक मालक तुम्ही डोळे पुसा आणि फक्त आमच्या सोबत उभे राहा, आपण तिघे मिळून इकडचे जग तिकडे करू. आपण एवढे कष्ट करू की या गोठेच्या जागेवर एक छानसे टोंगदार घर उभे करू, मग तुम्हाला असे पावसात भिजावे लागणार नाही की कुणाच्या हातापाया पडावे लागणार नाही. मालक आमच्यावर विश्वास ठेवा, अहो हे दिवसही सरतील
आणि आपल्याला नक्की सुख येईल मालक, मालक घाबरू नका। बैल किसनशी बोलत होते। किसन भरल्या डोळ्यांनी बैलांकडे बघत होता। छपरातून गळणाऱ्या पावसाच्या पाण्याने किसनचे अश्रू पावसाच्या पाण्यात लपून जात होते। त्याच वेळी कोरड्या जागेवर किसनची बायको आपल्या दोन्ही मुलांना कुशीत घेऊन आपल्या नवऱ्याकडे आणि पतिंग्या चितांग्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत होती। बाहेर पाऊस बेधुंद कोसळतच होता आणि समोरच्या घरात किसनचा मोठा भाऊ निवांतपणे झोपला होता।